आपल्या सर्वांसाठी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण जे लॅपटॉप डेस्कटॉप किंवा टॅबलेट वापरत आहोत याच्यावरती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलेले आहे बंदी घातलेली आहे आणि आजपासून आपण जे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप आहे हे इम्पोर्ट करू शकणार नाही तर हे कशा पद्धतीनं असणार आहे किंवा याची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी काय असणार आहे आणि आपण जे काय लॅपटॉप किंवा डेस्कटॉप खरेदी करायला जाऊ ते लॅपटॉप डेस्कटॉप कशा पद्धतीनं आपल्याला महाग मिळणार आहेत किंवा त्याच्या किमती कशा वाढणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गव्हर्नमेंट इंडियानं मेक इन इंडिया जे काही प्रोडक्ट होत आहे त्या प्रोडक्टला चालना देण्यासाठी किंवा त्या बिझनेसला चालना देण्यासाठी अशा पद्धतीचा कदाचित निर्णय घेतलेला असू शकतो काल परवाच आपण पाहिलं असेल की जिओनेही एक स्वदेशी असा आपला लॅपटॉप लॉन्च केलेला आहे आणि जिओचा हा पहिलाच लॅपटॉप आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये तो लॅपटॉप अवेलेबल करून देण्यात आलेला आहे तो म्हणजे सोळा हजार पाचशे रुपयेमध्ये तो लॅपटॉप मिळत आहे याबाबतचा व्हिडिओ जो आहे तुम्ही काल परवाच आपल्या का या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तो तुम्ही लॅपटॉपचं कॉन्फिग्रेशन काय असणार आहे किंवा कशा पद्धतीने तो लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी तुम्हाला दिलेल्या आहेत या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे तर चला तर पाहूया हा जो जी आर आहे तुम्हाला जो स्क्रीनवरती जो जी आर दिसत आहे तो जी आर ऑफ ऑफ ने काढलेला जी आर आहे आणि हा जो जी आर आहे तो तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस ला जी आर जारी करण्यात आलेला आहे किंवा याचे जे निर्बंध आहेत ते लावण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बघा पॉलिसी कंडिशन नंबर फोर ऑफ द चॅप्टर एटी फोर इज इंट्रोड्युस्ड ॲज अंडर आता याच्या अंडर आपल्याला काय काय पॉलिसी लावण्यात आलेल्या आहेत याच्या अंडर कोणकोणते निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि कशामध्ये आपल्याला सूट दिलेले आहे हे आपल्याला पाहायचं आहे पहिलं म्हणजे पहिलं काय म्हटलेलं आहे इम्पोर्ट ऑफ लॅपटॉप टॅबलेट ऑल इन वन पर्सनल कॉम्प्युटर अल्ट्रास्मॉल कॉम्पॅक्टर्स कॉम्प्युटर्स अँड सर्व्हर्स हे जे काय आहे याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे इम्पोर्ट करायचे असेल तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे एक लायसन्स देण्यात येणार आहे आणि ते लायसन्स कशा पद्धतीचा असणार आहे किंवा त्या लायसन्स मध्ये कोण टर्म्स कंडिशन असणार आहेत त्याबद्दलची याच्यामध्ये कोणतीही माहिती दिलेली नाही फक्त ते एवढंच म्हटलेलं आहे की तुम्हाला जर इम्पोर्ट करायचे असतील लॅपटॉप किंवा डेस्कटॉप तर त्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून एक लायसन मिळणार आहे आणि ते जे लायसन्स ज्या व्यक्तीकडे असेल तीच व्यक्ती काय करू शकते हे जे काय मटेरियल आहे आय टीचं ते मटेरियल मागवू शकते त्याच्यानंतर तुम्ही जे काही बगेजचे जे काही रुल्स आहेत त्याच्या अंडर तुम्ही काय करू शकता ज्यावेळेला तुम्ही बाहेरच्या देशामध्ये फिरायला जाता त्यावेळेला जसं आपण बगेजमध्ये एखादा लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल तर ते आपण बगेजमध्ये आणू शकतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला जे काही चेंजेस होणार आहेत ते चेंजेस वेळोवेळी तुम्हाला काय करणे केले जाणार आहेत सांगण्यात येणार आहेत परंतु आता सध्या तरी तुम्ही बगेजमध्ये काय करू शकता एखादा लॅपटॉप टॅबलेट घेऊन येऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला एक्झम्शन कशामध्ये दिलेलं आहे समजा ऑल इन वन कॉम्प्युटर किंवा अल्ट्राफॉर्म फॅक्टर जे काही डिवायसेस आहेत ते ई कॉमर्स वरून परचेस करत असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे की जे काही चार्जेस आहेत जे काही गव्हर्नमेंट ड्युटीज आहेत त्या ड्युटीज तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत आणि त्या ड्युटीज तुम्हाला भराव लागणार आहेत त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेला आहे पाहूया आपण की तुम्ही कमीत कमी काय करू शकता वीस कॉम्प्युटर मागवू शकता परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला काय अटी घालण्यात आलेल्या आहेत आर एन डी साठी असेल टेस्टिंग साठी असेल किंवा बेंचमार्क असेल रिपेअर करण्यासाठी असेल किंवा रिएक्सपोर्ट करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट साठी एखादा जर प्रोडक्ट आपल्याला डेव्हलप करायचं असेल त्यासाठी आपल्याला जर त्या लॅपटॉपची गरज पडत असेल तर तुम्ही ते लॅपटॉप किंवा डेस्कटॉप मागू शकता तसं व्हॅलिड रीजन तुमच्याकडे असलं पाहिजे तरच तुम्ही काय करू शकता ते लॅपटॉप डेस्कटॉप मागू शकता त्याचबरोबर अजून काय म्हटलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये बघा परदेशात जर आपण काय वस्तू दुरुस्तीसाठी दिल्या असेल किंवा वस्तू दुरुस्त करून आपण इम्पोर्ट करत असो तर त्याच्यासाठी तुम्हाला या परवान्याची आवश्यकता नाहीये तोही तुम्हाला काय केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सूट दिलेले आहे त्याचबरोबर जे लॅपटॉप डेस्कटॉप आहेत की जे तुम्ही कॅपिटल करणार आहात किंवा इसेन्शियल ज्या सर्व्हिस आहेत याच्यासाठी जर तुम्हाला कॉम्प्युटर लॅपटॉप डेस्कटॉप लागत असतील तर ते तुम्ही काय करू शकता इम्पोर्ट करू शकता त्यासाठी तुम्हाला जो काही इम्पोर्ट करण्याचा जो परवाना आहे त्याची तुम्हाला इथं गरज पडणार नाही परंतु हेही रिझन कसं असलं पाहिजे व्हॅलिड असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इसेन्शियल सर्व्हिसमध्ये ती जी वस्तू आहे ती वस्तू आली पाहिजे त्यासाठी तुम्हाला याची लायसनची गरज नाही अशा पद्धतीनं ह्या सर्व वस्तू बॅन केलेल्या आहेत त्यामुळे आता आपल्याकडे जो स्टॉक आहे किंवा इंडियामध्ये जो, इंडिया जो स्टॉक आहे तो स्टॉकच्या ज्या काही किमती असणार आहेत त्या किमती ऑबियसलीच वाढणार आहेत आणि जर आता आपण लॅपटॉप किंवा डेस्कटॉप खरेदी करण्याचा प्लॅन करत असू तर आपल्याला नक्कीच जो लॅपटॉप किंवा डेस्कटॉप आहे तो महाग मिळणार आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग